पाचपुते कुटुंबाची नाळ सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेशी जुळलेली आहे, त्यामुळे डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही असे हंगेवाडी येथील ग्रामस्थ म्हणत आहेत. तर आमदार बबनराव पाचपुते आजारी असताना देखील विक्रमसिंह पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून तालुक्यासाठी भरघोस निधी आणलाय. तालुक्याला भविष्यात योग्य दिशा देण्याचं काम हे दोन युवक करतील असा विश्वास हंगेवाडी येथील ग्रामस्थ करत आहेत. आमदार बबनराव पाचपुते हे आमच्यासाठी देवच आहेत. शेतकऱ्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करून अनेक शेतकऱ्यांचं कल्याण पाचपुते यांनी केलंय. शेतीला पाणी आणायचं असेल तर पाचपुते दादांशिवाय पर्याय नाही असे बोरी येथील ग्रामस्थ म्हणत आहेत. प्रतिभा पाचपुते याच आमच्या उमेदवार असतील आणि त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे असणार आहोत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभाताई बबनराव दादा पाचपुते यांना या ठिकाणी उमेदवारी भेटलेल्या आहे. सर्व करत असताना आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदरणीय पाचपुते दादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या कारणाने निश्चित प्रकारे एक विश्वासाची सार्थता पाचपुते कुटुंबावर या ठिकाणी झालेली आहे. महायुतीचं सरकार असताना कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी हंगेवडी गावासारख्या गावामध्ये आला आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा विश्वास 100% भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर असणार आहे आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने आदरणीय पाचपुते अक्का या ठिकाणी या मतदारसंघामध्ये निवडून येतील असा विश्वास प्रत्येक जर सर्वसामान्य जनमानसात आहे. पाचपुते कुटुंब हे एक आदर्शवत्त कुटुंब आहे. त्यांच्या प्रत्येक कुटुंबाशी निगडीत असणारं हे कुटुंब प्रत्येक गावामध्ये जाऊन निश्चित प्रकारे प्रत्येक घराशी आणि एका माणसाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. सर्वांच्या सुखदुःखात असणारं हे कुटुंब असल्याकारणाने निश्चित प्रकारे पाचपुते कुटुंबाला विधानसभेमध्ये फार मोठा मताधिक्य या गावातून जाईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. आदरणीय पाचपुते दादा 40-45 वर्ष या श्रीगोंदा तालुक्याचं नेतृत्व करतात आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पाचपुते अक्कानीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम या त्यांच्यासोबत केले असल्या कारणाने त्यांना या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची जाणे प्रत्येक कुटुंबाची त्यांची नाळ जोडलेली असल्या कारणाने त्यांना प्रत्येक कुटुंबाशी त्यांचा संबंध आल्याने पाचपुते दाद्यांची उमेदवारी असली काय आणि अक्कांची उमेदवारी असली काय पाचपुते कुटुंबावर जी उमेदवारी दिलेली आहे हा विश्वास लोकांमध्ये निश्चित प्रकारे असल्या कारणाने कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. जरी दादा या ठिकाणी तालुक्याचे आमदार होते परंतु मधल्या काळामध्ये दादा आजारी असल्या कारणाने दोन्ही विक्रमसिंह दादा पाचपुते असेल प्रतापसिंह दादा पाचपुते असतील आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणे सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन आणि सरकारशी दरबारी जाऊन मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी निधी आणण्याचं काम या दोन्ही युवा नेत्यांनी केलं असल्या कारणाने दोन्ही नेते या ठिकाणी तालुक्याला निश्चित प्रकारे पुढे घेऊन जातील असा विश्वास तरुणामध्ये आहे. आम्हाला दादांना आम्ही सोडणार नाही. आम्हाला फक्त परिड समाजाला लाईटची थोडी सबसिडी मिळावी आणि पहिल्यापासून दादा उभा राहतात तवापासून आम्ही आत्तापर्यंत त्यांनाच मतदान करतोय आणि आम्ही कोणाला मतदान करणारी नाही. फक्त दादा सोडून आम्हाला कोणाचं काही घेणं नाही. आयुष्य आमचं त्यांच्यात गेलं. माझ्या चुलत्यांची दादांची मैत्री होती बबन रामचंद्र पवार तालुका मास्तर त्यांचं आम्ही ऐकून आत्तापर्यंत दादांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. वहिनी असू द्या विकी दादा असू द्या आम्हाला सगळी सारखी येते काही अडचण नाही. विधानसभा सुरू झाली दादांच्या कामाबाबतीत काही बबनरावजी दादा पाचपुते साहेब हे देव माणूस आहे आमच्याकडे त्यांचा नादच नाही करायचा आणि देव म्हणल्यावर काय पुढे सांगण्यात माझ्या नसती पण तरी मी बोलतो जरा दोन शब्द. ते आमच्या गावासाठी त्यांनी जवळजवळ अशी बरी मदत केली ज्यावेळेस आम्हाला कच्चा रस्ता होता. कच्चा रस्ता असल्यामुळे नदीला पाणी असल्यामुळे इकडे इकडे अजिबात जाता येत नव्हतं. त्यांनी आमच्या गावासाठी डांबरीकरण केलं नदीवरती पूल केला परत गावासाठी सभा मंडप दिलं देवीसाठी असा जवळजवळ आम्हाला 70 कोटीपर्यंत निधी आम्हाला दिला आहे गावाकडे 70 लाखापर्यंत म्हणलं तरी ते आता 70 लाखाचा आत्ता पडला चालूचा पाठीमागचा जवळजवळ 2 कोटीचा 4 कोटीचा निधी सारखा प्रत्येक वर्षी चालू आहे आम्हाला. पण दादा जर आमदार नसेल तर त्याचा उपयोगच राहत नाही. पण दादा हा आमदार म्हणजे आता लोक काय म्हणतात दादाचा पहिला मुद्दा असा आहे धरणात पाणी असले की दादा कधी सोडल्याशिवाय राहत नाही. पाण्याच्या बाबतीत आम्ही सोडायला दादा गेलं की पहिलं पाणी सुटतं आणि लोक म्हणतात काम काय दादाचं. आता तुम्हाला सांगतो आता सुधारणा झाली तालुक्याची गावाची सुधारणा झाली तालुक्याची सुधारणा झाली. लोक काय म्हणतात आम्ही आमच्या जीवावर कष्ट करून सुधारणा केली. अरे पण तसं नाही कष्ट आपण किती बी करतो आता कष्ट किती बी केलं
पण शेतीला थोडे वाचून जर पाण्याची जर कमतरता पडली तर तिथं काय शेती फेल होती. त्यावेळेस दादांनी पाणी सोडलं, पाणी सोडायचं काम दादा करतात. पिकं एकदम जोमात आली की आम्हाला पाणी कमी पडतंय, मजदारांना शेजारी गावी पाणी कमी पडलं की त्यावेळेस आम्ही दादाकडे गेलो की पाणी सुटतंय. पर पाणी सुटलं सुटलं की डायरेक्ट ते कोट्यवधी गावचा फायदा होतोय. आमचं जवळजवळ 100 कोटीला गाव वाचलं. अहो त्यांच्या घरातला कोणता बी माणूस उभा राहून द्या तेवढ्याच निवडून येणार. दादा जरी असं आज आमचं असं वहिनी असली तरी तेच माणूस आहे, मुलगा असला तरी तेच, दादा असला तरी तेच. त्यांचं काम तर नादच नाही करायचं. पहिला दादाचा जोड आणि साधा अण्णाचा जोड होता का, तसाच जोड आहे आता परत चालवला आम्हाला. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.